नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक वक्तव्य केलंय. ते काय म्हणालेत हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. चर्चेतील बातमीमध्ये जयंत पाटील यांनी सध्याच्या सरकारबाबत एक मोठं भाकीत केलंय तेही जाणून घेणार आहोत. भाजपचे मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे तेही आपण ऐकणार आहोत. याशिवाय वेगवान घडामोडींमधून सद्यस्थितीचा आढावाही घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बातमीनं. 6 महिन्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केलाय आणि या हल्ल्यात युक्रेन 3 ते 4 दिवसातच गुडघे टेकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पुतीन यांनी तीनही बाजूनं युक्रेनला घेरत राजधानी कीव पर्यंत मजल मारत अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र युक्रेन मागील 6 महिन्यांपासून पाश्चिमात्य देशांनी पुरवलेली आर्थिक गंगाजळी आणि युद्ध सामग्रीवर रशियाशी लढा देतोय. रशिया आणि युक्रेन मधलं हे युद्ध संपण्याचं नावच घेत नाहीये. युक्रेनच्या सैन्याला अमेरिका अधिक शस्त्र पुरवतोय. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या संरक्षण विभागानं युक्रेनला समुद्र मार्गे शस्त्रास्त्रांची खेप पाठवण्यात सुरुवात केलीये. ही जहाजं मोठ्या प्रमाणात शस्त्र वाहून नेण्यास सक्षम असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. अर्थात त्यांचा वेग विमानापेक्षा कमी आहे. अमेरिकेच्या या मदतीमुळे युक्रेनचा शस्त्रसाठा आणखी वाढणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस रशियानं युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाई सुरू केली आहे. अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलंय की काही आठवड्यांनंतर पेंटागॉननं युक्रेनला समुद्र मार्गे शस्त्र पाठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अलीकडच्या काळात सागरी जहाजांद्वारे मदत पोहोचवण्याचं प्रमाण वाढलंय. आर्मीचे कर्नल स्टीव्हन पुथॉफ म्हणाले आहेत, आम्हाला माहिती होतं की एकदा आम्ही शस्त्र द्यायला सुरुवात केल्यावर त्याची आणखी गरज भासणार आहे. US संरक्षण विभागानं यापूर्वी घोषणा केली होती की ते युक्रेनला हाय मार्स क्षेपणास्त्र, तोफखाना आणि माइन क्लिअरिंग सिस्टीमसह अतिरिक्त लष्करी मदत करणार आहे. अमेरिकेनं युक्रेनसाठी 2.98 अब्ज डॉलर्सच्या लष्करी मदतीचं नवीन पॅकेज जाहीर केलंय. त्याचवेळी अमेरिकेच्या संरक्षण उद्योगानं काही शस्त्रास्त्रांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संदर्भातील एक महत्वाची बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून गडकरी हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्याबाबत विविध राजकीय वक्तव्य केली जात आहेत. उद्योजकांच्या मेळाव्यात त्यांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडली आहे. या प्रसंगी आपली भूमिका मांडताना गडकरी म्हणाले, मैं नागपूर में काम करता स्टूडेंट लीडर था. सेम में तो ज्ञान योगी हमारे डॉक्टर श्रीकांत जिचकार थे, मेरे मित्र थे, बहुत होशियार थे. तो एक दिन उन्होंने मुझे कहा कि यार तुम नितिन, यू आर ए गुड पर्सन, यू हैव ए गुड पॉलिटिकल फ्यूचर, बट यू आर इन ए रॉन्ग पार्टी, तुम कांग्रेस में आओ. तो मैंने कहा, श्रीकांत मैं कुएं में जान दे दूंगा पर कांग्रेस में नहीं आऊंगा, क्योंकि आई डोंट लाइक द आइडियोलॉजी ऑफ कांग्रेस पार्टी. तो बोले, ये तुम्हारी पार्टी को कोई फ्यूचर नहीं है. बोले, नहीं तो नहीं है. तो उस समय मुझे एक IIT में मेरा दोस्त गया था और हम लोग चुनाव हारते ही थे, तो उसने मुझे एक किताब दी थी. वो रिचर्ड निक्सन की जीवनी थी और उसमें एक बहुत सुंदर वाक्य था जो मैंने लाइफ में याद रखा, जो मेरे लिए उपयोगी था, आपको भी उपयोगी होगा. उसने कहा था, द मैन इज नॉट फिनिश्ड व्हेन ही इज डिफीटेड, बट ही इज फिनिश्ड व्हेन ही क्विट्स. आदमी युद्ध भूमि पर हारने के बाद कभी समाप्त नहीं होता, पर युद्ध भूमि छोड़कर जब भाग जाता है तो समाप्त होता है. तो लड़ना चाहिए और लड़ने की में पॉजिटिविटी चाहिए. अहंकार एंड सेल्फ कॉन्फिडेंस, दो शब्दों में अंतर है. आत्मविश्वास होना चाहिए, पॉजिटिविटी होनी चाहिए, पर अहंकार और अभिनिवेश नहीं होना चाहिए.
जो कोणी व्यवसाय, समाजसेवा किंवा राजकारणात असतो त्याच्यासाठी मानवी नातेसंबंध हे सर्वात मोठं बलस्थान आहे, असं गडकरी यावेळी म्हणाले आहेत. नुकतंच पक्षाच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्यानंतर चर्चेत आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की एखाद्याचा गैरफायदा घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, चांगले दिवस असोत किंवा वाईट दिवस. एकदा कुणाचा हात धरला की सोडू नका, उगवत्या सूर्याची पूजा करू नका. पुढच्या निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही, लावूही देणार नाही. मतं द्या अथवा नका देऊ, जनता मला गुणवत्तेवर निवडून देते आणि जनतेला हे सर्व कळतं, त्यामुळे सर्व दृष्टीनं गुणात्मक काम करणं हा चांगला मार्ग आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी गडकरींनी केलं होतं. आमदार रोहित पवार यांच्याबद्दलची एक महत्वाची बातमी आता आपण ऐकूयात. ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील आल्याचं दिसून येत आहे. रोहित पवार कधी काळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडी कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून नाव न घेता रोहित पवार यांच्यावर टिप्पणी केली आहे. कंबोज ट्विटमध्ये म्हणाले आहेत की ग्रीन एकर्स कंपनीचे 200 वेगवेगळे स्टार्टअप्स करणाऱ्या गबरू जवानचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालाय. प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, दारू पासून ते चड्डी विकण्याचा धंदा करणाऱ्या ग्रीन एकर्स रिसॉर्टचा अभ्यास सुरू आहे. गबरू जवानच्या या बिझनेस मॉडेलमध्ये 2007 ते 2012 पर्यंत महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला 1,000 कोटींचं नुकसान झालंय. या बँकेनं एका साखर कारखान्याला 50 कोटी रुपये कर्ज दिलंय. त्यानंतर 50 कोटी रुपयांना कारखाना कार्टेल बनवत बारामती अॅग्रोनं विकत घेतलाय. याच कारखान्यानं परत 150 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय. HDIL, PMC आणि पत्राचाळ घोटाळ्यात गबरू जवाननं किती साखर खाल्ली हेही लवकरच कळणार आहे, असा इशारा कंबोज यांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती, त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. 2006 ते 2012 या कालावधीत रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह 4 लोकांची नावंही होती. लखविंदर दयाल सिंग, धोंडूराम जयदर, अरविंद परशुराम पटेल हे त्यापैकीच आहेत. यापैकी लखविंदर दयाल सिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे HDIL, हार्मनी मॉल्ससह 11 ते 12 कंपन्यांमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते. ग्रीन एकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाच्या बाहेर पाठवण्यात आली, तसंच देशात आणण्यात आली आहे. याची चौकशी व्हावी अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. संकटात सापडलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष आणि पक्षाच्या पुढील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखेबाबत विचारमंथन होणार आहे. सोनिया गांधी सध्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेश दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही त्यांच्या सोबत आहेत. काँग्रेसकडनं काही दिवसांपूर्वीही नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. पुण्यात चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीमुळे तिथला पूल हा जमीनदोस्त करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पुणेकरांकडून सातत्यानं तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणचा दौरा केलाय. तो पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी हा पुणेकरांसाठी खूप मोठा प्रश्न आहे.
या संदर्भात अनेकदा लोकांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकाची पाहणी केली आहे. तर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम केलं जाणार आहे. 12 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान हा पूल पाडणार असल्याचं सांगण्यात येतंय. कन्नड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या स्मरणार्थ एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. राजकुमार यांना श्रद्धांजली म्हणून पुनीत नावाचा उपग्रह श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केला जाणार आहे. याबाबत विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री CN अस्वंत नारायण म्हणाले आहेत की बंगळुरू मधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 1.90 कोटी रुपये खर्च करून KGS-3 उपग्रह विकसित केलाय. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये निधन झालेले दिवंगत अभिनेते पुनीत यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही या उपग्रहाचं नाव ठेवलंय. 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. हा उपक्रम आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग असणार आहे. टीम इंडियाचा लेग स्पिनर राहुल शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. राहुलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही काही खास नव्हती. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर राहुलचं करिअर रेव पार्टी, दुखापती आणि नंतर खराब फॉर्ममुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पंजाबच्या जालंधरमध्ये जन्मलेला राहुल शर्मा यावर्षी 30 नोव्हेंबरला 36 वर्षांचा होणार आहे. ट्विटरवर एक भावनिक पत्र शेअर करत त्यानं क्रिकेटला अलविदा केलाय. राहुल शर्माचा IPL 2011चा सीझन खूपच चांगला होता. या हंगामात त्यानं पुणे वॉरियर्सकडून खेळताना 14 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्यावर्षी त्याला टीम इंडियामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. 8 डिसेंबर 2011 रोजी भारतीय संघात पदार्पण करणारा राहुल शर्मा 4 वनडे आणि 2 T20 सामने खेळलाय. श्रोत्यांनो, आता आपण ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच असं भाकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. त्यांच्या या भाकितानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून लवकरच 5 सदस्यीय घटनापीठासमोर या संदर्भातील याचिकांची सुनावणी होणार आहे. या संदर्भात बोलताना जयंत पाटलांनी मोठं वक्तव्य केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच. आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे पण माहीत नाही, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळे निवडणुकीला सामोरे जाण्याला तयार आहोत असं जयंत पाटलांनी सांगितलंय. 2024ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो असं भाजपनं म्हटलं असतं तरी लोकांनी त्यांना स्वीकारलं असतं. पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेलं नाही, त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतीलच असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा कोट्यवधींची देवाणघेवाण झाली आहे, हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असं वाटत नाही. शिंदे गटातील आमदारच पुढच्या टर्मला निवडून येणं कठीण आहे असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारला लगावलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे.